पुढची बातमीकडे, पुरंदर तालुक्यामध्ये वाळू उपसा जलसंधारणाची कामे रसवंती गृह परवाना। पुरंदर उपसा सिंचन योजनेत अशा विविध क्षेत्रात राज्याच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यामुळे अशा भ्रष्टाचारी राज्यमंत्र्यांना राज्यात पुरंदर तालुक्याचे नाव खराब केल्यामुळे आता त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे, असा जहरी आरोप काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार संजय जगताप यांनी भरसभेत केलाय। पाहूयात। सासवड येथील गांधी मैदानात काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांच्या प्रचाराची सभा झाली। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुरंदर हवेलीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार संजय जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत भरला। मित्रपक्ष आघाडीच्या वतीने आज मी या ठिकाणी सर्वच आदरणीय राष्ट्रवादीचे नेते, त्यामध्ये आदरणीय अशोकभाऊ टेकवडे असतील, आदरणीय सुदामाप्पा इंगळे असतील, आदरणीय संभाजीराव जेंडे साहेब असतील, आदरणीय दुर्गाडे सर या ठिकाणी आहेत, आदरणीय आप्पा आहेत, सचिनजी घोले आहेत हवेलीचे उपसभापती, त्याचप्रमाणे आदरणीय निवृत्तांना आहेत, नगराध्यक्ष सासवड जेजुरीचे सर्व नगरसेवक आहेत, सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते मंडळी, सगळे पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दर्शवून माझ्या उमेदवारीला या ठिकाणी आम्ही अर्ज भरलेला आहे। आजच्या या उमेदवारीचा अर्ज भरत असताना आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की या ठिकाणी पुरंदरच्या लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे पुरंदर हवेलीची जनता त्या ठिकाणी मला कौल देईल। सर्वात महत्वाचा आणि विषय आहे पुरंदरच्या जनतेचा आणि हवेलीच्याही जनतेचा, तो म्हणजे पुरंदरच्या जनतेचा शेतीच्या पाण्याचा, हवेलीच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा, आणि हा प्रश्न येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणे मिळून त्या ठिकाणी पुरंदर आणि हवेलीतला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात प्रथम, आणि त्यानंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न, कारण केवळ गुंजवणीचं गाजर दाखवलं गेलं, प्रत्यक्षात काही केलं नाही त्यांनी, परंतु आमच्याकडे प्रॉपर प्लॅन आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सुप्रियाताई या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणे काम करतो आहोत। मला त्या ठिकाणी निश्चितपणे आश्वासकपणे सांगावंसं वाटतं पुरंदर हवेलीच्या जनतेला की खऱ्या अर्थाने आजही गेली 10 वर्ष हा जो सामाजिक प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे मूळचा, हा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी सोडू शकतो आणि सोडव। गुंजवणी योजना मी अडवली आहे असं राज्यमंत्री म्हणतात। जर ही योजना मी अडवली असेल तर माझी संपूर्ण मिळकत पुरंदर साठी सोडून देईल। हडपसर ते निरा पालखी महामार्ग गेले 10 वर्षांपासून रखडला आहे। माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या काळामध्ये हा पालखी महामार्ग मंजूर झाला, त्याचे श्रेय शिवतारे घेत आहेत। मात्र 10 वर्षांमध्ये यांना पालखी महामार्गाचे रखडलेले काम करता आलं नाही असं जगताप यांनी सांगितलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली, त्या आघाडीमध्ये आज त्याच्यामध्ये काका हयात नाही आहेत, त्यांच्याबद्दल निश्चितपणे आम्हा सगळ्यांना आदर आहे। त्यांनी आणि संजय रावांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचाच उपयोग झाला आणि आघाडीचा पहिला विजयी उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी संधी मिळाली। आम्ही तोच त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आता, आणि संजय रावांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षांमध्ये कुठल्याच प्रकारचं ठोस काम न केलेला, आता अनेक प्रश्न मी माझ्या भाषणामध्ये सांगणार आहे, ते सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आम्ही घेऊन आता पुढे उतरलो आहे। निश्चितपणे 2004 काँग्रेस पक्षाने जो पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आघाडीचा पहिला मान त्या ठिकाणी मला मिळाला, आज दुसरा मान या वेळेला त्या ठिकाणी 2019 काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा, आणि आम्ही हे त्या ठिकाणी आजच सांगतो की संजय जगताप हे निवडून आलेले आहेत हे त्या ठिकाणी आज सगळ्या राज्यामध्ये राज्यभर आघाडीची आघाडी झालेली आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कवाडे गट आहे आणि आणखी मित्र पक्ष आहेत जसे स्वाभिमानी शेतकरी संघटना वगैरे। आघाडीचा ज्यावेळेला राजकारण असतं त्यावेळेला दोन्ही पक्षाकडे निम्म्या निम्म्या जागा सव्वाशे सव्वाशे ठेवलेल्या आहेत। एकदा हे ठरल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावं हे प्रयत्न करणं हे सुरुवातीच्या काळात ठीक आहे, पण दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर
मिळालेल्या उमेदवाराची किंवा ज्या पक्षाला जी जागा मिळाली या ठिकाणी काँग्रेसला संजय रावांच्या मार्फत जी उमेदवारी मिळाली त्याच्या पाठीमागं संपूर्णपणे राष्ट्रवादी पक्ष त्याचे कार्यकर्ते आणि आमचे इतरही पक्ष आहेत. बळीराजा संघटना या तालुक्यामध्ये जगताप म्हणून आमचे एक सहकारी ते काम करत असतात. एकदा निर्णय झाल्यावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला शिरसावंतपणे मानणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे.